खोपोली शहर आपले आहे आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेबरोबर आपली सर्वांची जबाबदारी आहे. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. शासनाच्या वतीने घनकचरा प्रकल्पासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली येथे केले. खोपोली नगर परिषद हद्दीतील घनकचरा संकलन, वाहतूक आणि प्रोसेसिंग करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शनिवारी झाला. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील, उपमुख्याधिकारी गौतम भगले याचबरोबर शिवसेना संपर्क प्रमुख पंकज पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, जिनी सॅम्युअल, माधवी रेटे, ज्येष्ठ माजी नगरसेवक मोहन अवसरमल, रॉबिन सॅम्युअल, अनिल मिंडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सहकार सेनेचे हरीश काळे, दिनेश थोरवे, तात्या रिटे, विवेक पाटील, ईश्वर शिंपी आणि शिवसेनेचे शहर पदाधिकारी आणि नगर परिषद अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदारांनी या शहराचा सर्वांनाच भेडसावणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न होता, हा प्रश्न आता निकाली काढण्यासाठी शासनाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे तो प्रश्न निकाली निघेल असा विश्वास व्यक्त केला.